पंतप्रधान नरेंद्र मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान अर्थात फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरलेत त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान मिळाला. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झालाय आणि हा सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. फ्रान्सच्या बॅस्टिल दिवस परेड सोहळ्यामध्ये ते सहभागी झालेत आणि त्यांनाच द ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे. फ्रान्स आणि भारताच्या तिन्ही सैन्यांच्या तुकड्यांच्या परेडमध्ये देखील त्यांनी समावेश घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. फ्रान्सच्या बॅस्टिल दिवस परेड सोहळ्यामध्ये ते सहभागी झालेत. त्यांना त्या ठिकाणी फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान द ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा देण्यात आला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झालाय आणि हा सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. पुरस्कार स्वीकारताना ही दृश्य आपण पाहतोय. हा एक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण म्हणावा लागेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान प्राप्त होतोय. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. थेट दृश्य आपण पाहतोय. हा पुरस्कार स्वीकारताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी.